नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर एस जी नागुरे आपले विरिंदा एज्युकेशनल अकॅडमीमध्ये स्वागत करतो ज्ञानवाने न सुखवान ज्ञानवाने व वा जीवती आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचे मा इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड टेन या टेक्स्ट मधील युनिट वन मधील वन पॉइंट फाईव्ह हिज फर्स्ट फ्लाइट रिटर्न बाय लियाम ओ फ्लेहर्टी या लेसनचा पार्ट वन पाहणार आहोत पार्ट टू आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू या आधीचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूस दिलेल्या आय बटनला क्लिक करा किंवा व्हिडिओच्या खाली टायटल वर क्लिक करून डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक्स वर क्लिक करा हा जे विद्यार्थी पहिल्यांदाच आपला व्हिडिओ क्लास अटेंड करत आहेत त्यांनी पुढील येणारे सर्व चॅप्टर्स चे व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओ खाली दिलेले लाल कलर चे सबस्क्राईब बटन क्लिक करून घंटीच्या ऑल ऑप्शनला क्लिक करणे आता लेसन ला सुरू करू सुरुवातीला या लेसन मधील न्यू वर्ड्स आपण पाहू हे न्यू वर्ड्स या लेसन मधील पहिले चार पॅरेग्राफ वरचे आहेत आणि पहिले चार पॅरेग्राफच आपण या व्हिडिओ क्लासमध्ये चर्चा करणार आहोत हा सर्वात महत्वाचे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ क्लास पूर्ण शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा या क्लासमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे अर्थात या प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला याच व्हिडिओ क्लासमध्ये सापडेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा या लेसन मधील न्यू वर्ड्स आहेत

कड्याचा उतरता काठ फ्लॅप फडफड एक्सपॅन्स म्हणजे विस्तार बेनेत, खाली बेंट वाकलेला टू मस्टर अप करेज धैर्य एकवटने प्लंज उडी किंवा झेप डिस्परेट म्हणजे हताश या पुढील न्यूवर्स आहेत श्रीली इन अ लाऊड किंवा हर्ष व्हॉइस कर्कशपणे अपब्रेडिंग स्कॉल्डिंग खरडपट्टी काढणे किंवा ओरडणे स्कीम मूव लाइटली जस्ट अबव्ह अ सरफेस हिअर द सी येथे समुद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करून वरचेवर जाणे डिव्हॉवर इट अप हंग्रीली अधाशीपणे गिळणे किंवा खाणे हेरिंग अ सॉफ्ट फाईनड सी फिश उत्तर अटलांटिक महासागरातील एका जातीचा मासा कॅकल अट्टर अ श्रील क्राय कलकल आवाज क्लिफ अ हाय स्टीप फेस ऑफ अ रॉक समुद्र किनाऱ्यावरील उंच कडा काउअर्डीस लॅक ऑफ करेज टू फेस डेंजर म्हणजे भॅडपणा किंवा भेकडपणा या पुढील न्यू व्हर्स आहेत असेंडिंग येथे अर्थ सूर्य उगवत होता प्रेटेंडेड सोंग केलेले डजिंग डुलकी घेणे प्रिनिंग मेकिंग अँड एफर टू क्लीन फेदर्स विथ द बीक चोचीने पंख साफसूप करणे हम अ राऊंड रेज्ड मास ऑन लँड जमिनीचा किंवा पठाराचा गोलाकार उंचवटा थ्रस्ट जोराने खुपसणे किंवा घुसवणे स्क्रॅप्ट म्हणजे रबड घासले किंवा तासले मॅडंड बेभान किंवा वेडा पिसा केले वेट धार लावणे मित्रांनो हे न्यू वर्ड्स तुम्हाला लर्न करायचे आहेत आता आपण प्रत्यक्ष लेसनला सुरू करू मित्रांनो या व्हिडिओ क्लासला एक लाईक करून हा व्हिडिओ क्लास तुमच्या मित्रांना अवश्य शेअर करा हीच फर्स्ट फ्लाईट त्याची पहिली उड्डाण किंवा त्याची पहिली झेप फर्स्ट पॅरेग्राफ आहे द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज म्हणजे छोटा सिगल किंवा छोटा समुद्र पक्षी त्याच्या खडकाच्या कड्यावर एकटा होता हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लॉन अवे द डे बिफोर आदल्या दिवशी त्याचे दोघे भाऊ आणि बहीण दूर उडून गेले होते ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम पण त्याला त्यांच्या बरोबर उडत जायची भीती वाटत होती सम हाऊ वेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज ही विंगेम अफ्रेड म्हणजे कसा तरी सम हाऊ कसा तरी खडकाच्या काठापर्यंत पुढे पळत जाऊन पंख फडफडवायचा त्याने प्रयत्न केला परंतु त्याला भीती वाटली द ग्रेट एक्सपॅन्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन इट वॉज सच अ लाँग वे डाऊन डाऊन खाली अथंग पसरलेला समुद्र आणि समोर मैलोन मैल दूर जाणारा मार्ग दिसत होता ही फेल्ट सर्टेन दॅट हिज विंग्ज वुड नेव्हर सपोर्ट हिम त्याला खात्री वाटत होती की त्याचे पंख कधीही त्याला आधार देणार नाही सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ऍट नाईट त्यामुळे आपले डोके खाली घालून तो खडका खालच्या रात्री झोपायच्या आपल्या लहान बिळाकडे पळून गेला इव्हन व्हेन इच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटल सिस्टर Whose wings were far फार शॉर्टर his हिज ओन रॅन टू brink flapped their wings अँड flew अवे त्याचे भाऊ आणि लहान बहीण ज्यांचे पंख त्याच्यापेक्षाही खूपच लहान असूनही खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन पंख फडफडून केव्हाच उडून गेले होते ही फेल्ड टू मस्टर अप करेज टू टेक दॅट विच अपियर्ड टू हिम सो डिस्परेट तो इतका हताश झाला की इच्छा असूनही त्याने म्हणजे छोट्या सिगलने उडायचे धैर्य किंवा हिम्मत दाखवली नाही हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली अपब्रेडिंग हिम त्याचे आई वडील कर्कश आवाजात ओरडत त्याला घेऊन जाण्यासाठी आले threatening to let him starve on his ledge unless he flew away. जर त्याने खडकावरून उड्डाण केले नाही तर तो प्रें त्याला उपाशी लागेल. असे त्यांनी त्याला धमकी ही दिली बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव पण तो जीवाच्या भीतीने जागचा हल्लाही हल्ला ही नाही यानंतर सेकंड पॅरेग्राफ आहे दॅट वॉज ट्वेंटी फोर अवर्स ही चोवीस तासापूर्वी घडलेली गोष्ट होती सिन्स देन नो बडी हॅड कम नियर हिम तेव्हापासून कोणीही त्याच्या जवळ आले नव्हते द डे बिफोर आदल्या दिवशी ऑल डे लॉंग दिवसभर ही हॅड वॉचड हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट टीचिंग देम हाऊ टू अँड हाऊ टू ड्रायव्हॉर आदल्या दिवशी दिवसभर त्याने आपल्या भावंडांना आपल्या आईवडिलांसमवेत वडिलांसमवेत उडताना उडण्याच्या कलेत पारंगत होताना लाटावरून कसे विहारायचे आणि मासा पकडण्यासाठी सूर कसा मारायचा हे शिकताना पाहिले होते ही हॅड इनफॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डिव्हॉवर इट स्टँडिंग ऑन अ रॉक वाईल हिज पॅरेंट सर्कल्ड अराउंड रेझिंग अ प्राउड कॅकल एवढेच नाही तर मोठ्या भावाला खडकावर उभे राहून पहिला हेरिंग मासा पकडून गटकन गिळताना आणि आईवडिलांना वडिलांना त्यांच्या भोवती गोल फिरून कलकल आवाज करून त्याला शाबासकी देतानाही पाहिले होते अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉकड अबाउट ऑन द बिग प्लेट्यू मिडवे वे डाऊन द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज कावर डिस आणि दररोज सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावर फिरत होते आणि फिरताना त्याच्या भॅडपणावरून म्हणजे छोट्या सिगलच्या भॅडपणावरून त्याची चेष्टा किंवा थट्टा करीत होते यानंतर थर्ड पॅरेग्राफ आहे द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय सूर्य जसा जसा वर येऊ लागला म्हणजे सूर्य जसा जसा उगवत होता ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ सूर्य जसा जसा उगवत होता तसे दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा खडक प्रकाशाने उजळत होता ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईट त्याला उष्णता जाणू लागली ही फेल्ट द हीट त्याला उष्णता जाणू लागली कारण आदल्या रात्रीपासून त्याने काहीच खाल्ले नव्हते यानंतर आपण फोर्थ पॅरेग्राफ पाहणार आहोत आणि हा या पार्ट वन मधील हा लास्टचा पॅरेग्राफ आहे आणि फिफ्थ पॅरेग्राफ पासून आपण हा चॅप्टर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करणार आहोत तर फोर्थ पॅरेग्राफ आहे ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज हळूच तो खडकाच्या कड्याच्या उतरत्या काठावर आला अँड स्टँडिंग ऑन on वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग्स आणि एका पायावर उभे राहून दुसरा पाय आपल्या पंखाखाली लपवत ही क्लोज वन आय दॅन द the अदर त्याने एक एक करून आपले डोळे बंद केले अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अ स्लीप आणि त्याने झोपेचे ढोंग केले किंवा सोंग केले स्टील नोटीस ऑफ हिम तरी देखील घरच्यांपैकी कुणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लेईंग ऑन द प्लेट्यू डोझिंग विथ देअर हेड स्नक इन टू देअर नेक्स त्याने पाहिले त्याचे दोघे भाऊ आणि बहीण आपली डोकी मानेत खुपसून पठारावर डुलक्या घेत पडली होती हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाइट बॅक त्याचे वडील आपल्या शुभ्र पाठीवरची पिसे साफसूफ करण्यात गुंतले होते ओनली हिज मदर वॉज लुकिंग ऍट हिम केवळ त्याची आई त्याच्याकडे पाहत होती शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लेट्यू हर व्हाइट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड पठारावरच्या एका छोट्या गोलाकार उंचवट्यावर ती आपली पांढरी शुभ्र छाती पुढे काढून उभी होती नाव अँड अगेन शी टोर ऍट अ पीस ऑफ फिश दॅट ले ऍट हर फीट पुन्हा पुन्हा पायाशी पडलेल्या माशाचा तुकडा ती फाडायची अँड देन स्क्रॅपड इच साइड ऑफ हर बीक ऑन द रॉक आणि मग आपली चोच सर्व बाजूने खडकावर घासायची द साईट ऑफ द फूड हिम ते अन्न पाहून तो वेडापिसा पिसा होई हाऊ ही लवड टू टीअर फूड दॅट वे स्क्रॅपिंग हिज बिग नाऊ अँड अगेन टू वेट इट अशा प्रकारे अन्न फाडून पुन्हा पुन्हा चोच घासून धारधार करायला त्याला आवडत असे त्याला म्हणजेच छोट्या सिगल ला आवडत असे यानंतरचे पॅरेग्राफ नंबर पाच पासून हा लेसन आपण पुढील व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत आता या व्हिडिओ क्लास मधील प्रश्न पाहू प्रश्न आहे गेस द मिनिंग ऑफ नंबर वन कॅकल आणि नंबर टू क्लिप या दोन्ही वर्ड्स चे मिनिंग आपणाला लिहायचे आहेत आणि याचे उत्तर तुम्हाला खालील कॉमेंट्स मध्ये लिहायचे आहे जर उत्तर लक्षात आले नसेल तर पुन्हा हा व्हिडिओ क्लास पूर्ण पहा आणि तुमचे प्रश्न जरी असतील तर तेही आम्हाला कॉमेंट्स मध्ये लिहा आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर अवश्य देऊ फॉर लर्न मोर प्लीज सबस्क्राईब अवर विरिंदा एज्युकेशनल अकॅडमी युट्यूब चॅनल अँड क्लिक बेल आयकॉन लाईक अँड शेअर थँक्यू